या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो टीन एजर्सना तरुणांना काहीतरी नवीन करून बघण्याची नेहमीच उत्सुकता असते लेट्स ट्राय असा एक अप्रोच असतो आणि त्यासाठीचा आत्मविश्वास धडाडी सुद्धा असते परंतु नवीन काहीतरी करून बघण्याच्या नादात एखादं चुकीचं पाऊल उचललं गेलं तर मात्र पुढे भविष्यामध्ये खूप गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं म्हणजे मित्रांनी आग्रह केला म्हणून हातात घेतलेली सिगरेट असेल किंवा दारूचा ग्लास असेल याचं रूपांतर जर व्यसनामध्ये झालं तर त्याचे गंभीर परिणाम होताना आपल्याला दिसतात आजच्या पिढीला अतिशय सतावणारी अशी ही समस्या म्हणजे व्यसनाधीनता मग दारू असेल गांजा चरस अफू यासारख्या गोष्टी असतील ड्रग्ज असतील किंवा गुटखा पान तंबाखू यासारख्या गोष्टी असतील हे सगळं फार लवकर शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांच्या समोर येत आहे आणि शालेय जीवनातली विद्यार्थ्यांची व्यसनाधीनता हा एक गंभीर विषय आपल्या समोर येतोय म्हणूनच आज याच मुलांशी या विषयावरती खुलेपणाने संवाद साधूया त्यांच्या मनात नेमकं काय कुतूहल आहे त्यांचे या विषयीचे काही प्रश्न आहेत का हे समजून घेऊया त्यासाठी आपल्याबरोबर आणि व्यसनाधीनता त्याचबरोबर व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्ती झालेल्यांचा पुनर्विकास या संदर्भामध्ये काम करत असणाऱ्या मुक्ता पुंटांबेकर आपल्याबरोबर आहेत त्या उपसंचालक आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या त्यांचं मनपूर्वक स्वागत <laughs> त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत अतुल ठाकूर जे सोशॉलॉजी विषयामध्ये संशोधन करत आहेत आणि मुक्तांगण हा त्यांच्या संशोधनाचा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत व्यसनाधीनता या विषयावरती चर्चेला सुरुवात करण्याआधी पाहूया आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली एक ध्वनी चित्रफित मित्रमैत्रिणींनी केलेला आग्रह हे व्यसनाची सुरुवात होण्याचं एक मोठं कारण म्हणून या एबी मध्ये आपण पाहिलं आणि आणखीन एक गोष्ट कदाचित तुम्ही सगळ्यांनी नोट केली असेल तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आली असेल की यामध्ये खूप मुली होत्या मुक्त ते याविषयी काय सांगाल सध्या आपण बघतो की व्यसनाचं जे आकर्षण आहे ते जसं मुलांमध्ये आहे त्याप्रमाणे मुलींमध्ये सुद्धा वाढताना दिसतंय आणि एकंदरीतच आपण असं बघतो की व्यसनाकडे वळण्याचा जो वयोगट आहे तो हळूहळू खूप कमी व्हायला लागला आहे म्हणजे मुक्तांगणच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही बघायचो तेव्हा आमच्याकडे जे रुग्ण यायचे ते, ते साधारण तीस वयाच्या पुढचे असायचे पण अलीकडे आम्ही असं बघतोय की अगदी चौदा पंधरा वर्षाची मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत आणि जेव्हा ते इतक्या लहान वयात त्यांना व्यसन लागतंय त्या अर्थी सुरुवात तर त्यांची खूपच आधी झाली असेल आणि याच्यामध्ये आम्हाला एक महत्वाचं कारण असं दिसतं की आजकाल मुलांच्या मनामध्ये एक खूप आकर्षण निर्माण होतंय की या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत की दारू असेल सिगरेट असेल वेगवेगळ्या ग्रेग प्रकारचे ड्रग्ज असतील त्याचं कुठेतरी आकर्षण एक अट्रॅक्शन त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ही मुलं त्याच्या आहारी जाताना दिसत आहेत आपण काय सांगाल याविषयी मुलींचं सा प्रमाण खूप वाढलेलं दिसत हो म्हणजे ज्या क्षेत्रात मी आहे त्या शिक्षण क्षेत्रात असं बरेचदा आढळून आलंय की मुलींच प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि घोळक्या घोळक्याने व्यसन व्यसन करणं हा एक प्रकार मुलींमध्ये जास्त आढळून दिसतो आजकाल हे एक विशिष्ट तऱ्हेचं एक ज्याला धमाल करणं म्हणतात किंवा अलीकडच्या टर्मिनॉलॉजीत कूल म्हणतात तो एक प्रकार मुलींच्या बाबतीत आढळतो इथे आपले सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचेच तुमच्या वयाची मुलं मित्रमैत्रिणी अशी व्यसनाधीन होताना दिसत आहेत कदाचित तुमचे कोणी मित्र खरे खरे आयुष्यातले मित्रही यामध्ये असतील तुम्ही पाहिलं ला असेल अशा काही घटना काय सांगाल माझा एक मित्र आहे तर त्याला मी पाहिलं की तो पहिले फक्त टेस्ट करायसाठी तो सिगरेट प्यायचा नंतर त्यांनी हळूहळू पूर्ण सवय लावून घेतली सिगरेटची माझी एक फ्रेंड आहे ती एक दिवस गेली आणि तिकडे काही ट्वेल्थच्या मुली सिगरेट पीत बसलेल्या तर तिला ओळखत होत्या तर त्यांनी तिला एक सिगरेट दिली आणि म्हणाली घे पी आणि ती प्यायली आणि आता ती फार पिते आ, हे जे मुलं अनुभव सांगत आहेत मग ते काय सांगाल याच्याविषयी अलीकडे आपण असं बघतो की सिगरेट ओढणं असेल किंवा दारू पिणं असेल या गोष्टीला एक आता ग्लॅमर यायला लागलेलं आहे खूप प्रतिष्ठा यायला लागली आहे म्हणजे पूर्वी असं असायचं की समजा गावात एखादाच माणूस असायचा की जो दारू पितो किंवा एखादं व्यसन करतो तर सगळं गाव तो काहीतरी चुकीचं करतोय या पद्धतीने त्याच्याकडे बघायचं आणि आता मात्र उलटं व्हायला लागलंय की आपण मगाशी त्या ह्याच्यामध्ये बघितलं फिल्ममध्ये की एकच मुलगी दारू पित नव्हती तरी तिला बाकीचे सगळे आग्रह करायला गेले म्हणजे आता उलटं झालंय जो माणूस व्यसन करत नसेल तर तो काहीतरी चुकीचं करतोय या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं आणि आता हे जे खूप मोठं ग्लॅमर येत आहे ते माझ्या दृष्टीने एक खूप धोक्याचं आहे आणि त्यामुळे खूप लहान वयातली मुलं याच्याकडे आता आकर्षित होत आहेत व्यस्तांना मिळणारा ग्लॅमर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याला स्पर्श करण्यापूर्वी आत्ता जो उल्लेख झाला की सिगरेट पिणं ही विद्यार्थी जीवनामध्ये खूप सहजपणे घडणारी घटना आहे ही नेमकी कशी घडते याविषयीची ध्वनिचित्रफित पाहूया एकदा मित्रमैत्रिणींचा तुमच्या आयुष्यावर असणारा प्रभाव हे एक कारण व्यसनाधीनतेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपला मित्र व्यसनी असेल संगत आपली जर तशा पद्धतीची असेल तर कदाचित आपण त्या घटनेकडे वळ पण मगाशी जसं मुक्ताताईंनी आपल्याला सांगितलं की या व्यसनांना आता ग्लॅमर मिळतय कुठल्या कुठल्या गोष्टीतून हे ग्लॅमर तुम्हाला मिळताना दिसतंय काय सांगाल आम्ही आता बघतो की मूवीज फिल्म्स वगैरे वगैरे मध्ये सगळे लोक असे सिगरेट वगैरे दाखवतात खाली लिहिले लिहिलेलं असतं की हे सेवन धोक्या धोकेदायक आहे पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तेच बघून ते ट्राय करतात सगळे लोक आजकाल आई बाबा दोघेही कामात व्यस्त असतात ज्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला होत नाही मग मुलं पण ह्या दुःखाचं काहीतरी आनंद मिळवण्यासाठी ते लोक असे ड्रग्स किंवा सिगरेट वगैरे त्यांच्या मित्रांसोबत ओढत असतात जी याविषयी काय सांगाल आपण असं दिसून आलं की ब्रोकन फॅमिलीज असतात जिथे म्हणजे अगदी घटस्फोटापर्यंत वेळ आलेली असेलच असं नाही पण आई वडिलांमध्ये जर भांडणं वगैरे होत असतील तर ता त्याचा ताण मात्र मुलं घेतात आणि ते एक फ्रस्ट्रेशन किंवा चिडचिड नैराश्य डिप्रेशन हा एक ट्रिगर होऊ शकतो व्यसनाकडे जाण्याचा जा। पण त्याचं समर्थन नाही करतायत हे मात्र नक्की ते एक निमित्त असतं व्यसन करणारा माणूस हा व्यसन म्हणूनच ते करतो बाकी सर्व ही निमित्तच असतं इकडे मला एक सांगायचं आहे की तुम्ही सर्व जी मुलं आहात तर आपण म्हणतो की टीनेजर्स आहात किंवा पौगंडावस्थेतली मुलं आहात आणि ह्या वयामध्ये अशी एक प्रवृत्ती असते की आपल्यापुढे असे कोणीतरी आदर्श असतात ज्याला तुम्ही रोल मॉडेल्स म्हणता आणि मग त्या रोल मॉडेल्सला आपण फॉलो करतो मग ते वेगवेगळे फिल्म स्टार्स असतात किंवा काही क्रिकेट क्रिकेटपटू असतात असे वेगवेगळे आपले आदर्श असतात आणि मग या वयात आपल्याला असं वाटत असतं की ते आदर्श जसे वागतात तर ते बरोबर आहे आणि तसंच आपण वागायचं आणि मग त्यांचं आपण अनुकरण करत असतो आणि इकडे फक्त आपण एक बघायला लागतं की आपण आदर्श म्हणून कोणाला निवडतोय हे खूप आपण या बाबतीमध्ये सावधान की जरा बाळग बाळगणं आवश्यक आहे की सिगरेट ओढणाऱ्या माणसाला आदर्श म्हणून ठेवण्यापेक्षा जो माणूस एक खूप चांगलं समाजासाठी काम करतोय त्याला आपण आदर्श म्हणून निवडू शकतो तर त्यामुळे ता आपण कोणाला आदर्श मानतो आणि त्याचं आपण काय काय अनुकरण करतोय या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना खूप सावध राहणं आवश्यक आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण मुलांचं वयस अनुकरणशील असण्याचं आहे हे आणि त्यामध्ये काही चुकीचं नाही पण अनेकदा आम्ही मोठेपण कुठेतरी तुम्हाला आदर्श देण्यामध्ये चुकतो का याचा आपण आढावा घेऊया या ध्वनी अतिशय बोलकी अशी ही ध्वनी चित्रफित म्हटली पाहिजे कारण आपल्या आई वडील जसं वागतात तसे कुठेतरी आपण वागणार होत पण या संदर्भात तुम्ही काय सांगाल कारण आई वडिलांकडूनही चुका होऊ शकू शकतात हो शकता। मी एक उदाहरण सांगते की नुकतंच आमच्याकडे मुक्तांगणमध्ये एक वडील आणि त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा असे मला भेटायला आले होते आणि त्या वडिलांनी असं सांगितलं की हा मुलगा तेरा वर्षाचा आहे आणि तो आतापासूनच सिगरेट ओढायला लागलाय तर तुम्ही त्याला सांगा की सिगरेट ओढणं कसं चुकीचं आहे तू सिगरेट ओढू नको तर मी आधी त्या मुलाला बाहेर बसायला सांगितलं आणि मग वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही सिगरेट ओढता का तर ते म्हणाले हो मी पण सिगरेट ओढतो तर तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला मग मी तुमच्या मुलांना मुलाला कसं सांगू की तू सिगरेट ओढू नकोस तर तो मला सांगू शकतो की माझे वडील जे करतायत तर तेच मी करतोय तर वडील मला असं म्हणाले की मी तेराव्या वर्षी ओढत नव्हतो मी नंतर खूप मोठ्या वयामध्ये ओढायला लागलो मुला मुला तर आजचा आपला कार्यक्रम खूप पालक पण बघत असतील तर पालकांना विशेषतः मला हे सांगायचंय की आपण काय सांगतो याचं मुलं हे मुलं ऐकत नसतात तर आपण जे वागतो ते मुलं बघत असतात आणि आपण सुद्धा मुलांचे रोल मॉडेल्स किंवा आदर्श असतो त्यामुळे आपल्याला जर का वाटत असेल की मुलांनी व्यसन करू नये तर एक पालक म्हणून आधी आपली जबाबदारी आहे की आपण व्यसनापासून दूर राहायला हवं इथे अनेक पालक आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित आहेत मला त्यांना विचारायचं की काय सध्याच्या नवीन पिढीला तुम्ही फार जवळून बघताय काय वाटतं तुम्हाला कसली भीती वाटते हल्ली बघायला मिळते की कॉम्पिटिशन्स खूप वाढले आहेत आणि ते हेल्दी कॉम्पिटिशन्स नाही आहेत आपण हे बघू शकतो कुठल्याही जॉब फील्डमध्ये जा किंवा कुठेही शाळेत पण शालेय जीवनात पण असं होतं की मुलं एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन्स करायला सुरुवात करतात कितीही जवळचे मित्र असले तरी ते कुठे ना कुठे येतो माझा मित्र पुढे जायला मी मागे राहिलो आणि त्यामुळे मुलं डिप्रेशन मध्ये जायला सुरु होतात आणि अशा वेळेस त्यांना मग कुठे असा सहारा भेटेल काही म्हणजे आपलं दुःख कमी करण्यासाठी ते वसनाच्याकडे जातात नैराश्याचा एक मुद्दा अतिशय महत्वाचा त्यांनी मांडला तर त्याविषयी काय सांगायला तुझी नैराश्य अनेक गोष्टींनी येऊ शकतं म्हणजे एक अभ्यासाचा ताण म्हणून पण येऊ शकतं त्यानंतर फॅमिलीजमधले प्रॉब्लेम म्हणून पण येऊ शकतं एक दुसरी एक गोष्ट असं लक्षात आली आहे की अलीकडे एखाद्या गोष्टीचा आम्हाला त्रास होतोय किंवा स्ट्रेस वाटतोय हे म्हणण्याची सुद्धा एक फॅशन झाली त्यामुळे होतं काय की तसाच तसाच एक दृष्टिकोन असणारी माणसं तुमच्या आजूबाजूला गोळा होतात आणि त्यानंतर दारू आणि वगैरे ते पर्याय उपलब्ध असतातच mm -hmm. तर ते एक निमित्त म्हणून घेतलं जातं आणि त्यानंतर व्यसन सुरू होतं माणसाचं पण असं दिसून आलंय की त्यामुळे प्रॉब्लेम्स आणखी वाढत जातात म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स मल्टिप्लाय होतात mm -hmm. कारण व्यसन सुरू केल्याने कुठलाही ताण कमी होत नाही आणि कुठलंही नैराश्य जात नाही हे नक्की आ, हे सगळे जे व्यसनीय पदार्थ असतात की दारू असेल सिगरेट असेल तर त्याविषयी लोकांच्या मनात खूप वेगवेगळे गैरसमज असतात एक सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज की त्याच्यामुळे आनंद मिळतो आणि हे सुद्धा आपण पिक्चर्समध्ये बघतो की समजा हिरोला किंवा हिरोईनला काही एन्जॉय करायचं असेल तर ते दारू पिताना दाखवतात आणि त्यामुळे मग मुलांना संदेश असा मिळतो की तुम्हाला एन्जॉय आहे तर तुम्ही दारू प्या किंवा दुःख झालं तरीसुद्धा ते दारू पिताना दाखवतात तर हे सगळे खूप गैरसमज आहेत हे, हे मिसकनसेप्शन आहेत आणि असा कुठलाही फायदा कुठलंही व्यसन करून होत नाही उलट दारू बरेचदा असा आम्ही बघतो की आनंद मिळावा म्हणून लोक दारू प्यायला सुरुवात करतात मग सुरुवातीला कसं होतं की थोडीशी दारू प्यायली की मनावरची जरा बंधनं सैलावतात थोडंसं बरं वाटतं आणि मग ते बरं वाटल्याचं फिलिंग मिळावं म्हणून ते परत दारू पितात मग हळूहळू काय होतं की मेंदूच्या पेशी असतात त्यांना त्या प्रमाणाची सवय होते आणि मग त्यापासून दारूपासून काही त्यांना आनंद नशा काही मिळेल असं होतं hmm. मग ती मिळवण्यासाठी ते अजून hmm. अजून प्रमाण वाढवायला लागतात मग शेवटी अशी वेळ येते की दारूचे प्रमा किंवा कुठल्याही व्यसनी पदार्थांचं खूप मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं पण त्यापासून आनंद कुठलाही त्यांना मिळत नाही hmm. उलट त्यापासून त्यांचं खूप नुकसान होतं त्यांची तब्येत खराब होते त्यांच्या मनाचं नुकसान होतं घरातलं वातावरण खराब होतं पैसे तर खूपच त्याच्यावरती त्यांचे खर्च होतात म्हणजे इतकं मोठं नुकसान आणि जसं आपण म्हणतो की क्षणाचा आनंद आणि त्याच्यासाठी एवढी मोठी किंमत तर याची तुलनाच होऊ शकत नाही व्यसन ही आपल्या संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकणारी समस्या होऊ शकते याचे शारीरिक मानसिक सांस्कृतिक अनेक परिणाम केवळ त्या व्यक्तीवर कुटुंबावर नाही तर एकंदर समाजावरती होत असतात विद्यार्थी जीवनामध्ये नवीन काहीतरी करून बघण्याच्या प्रयत्नात व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईविषयी आज आपण चर्चा करतो आहोत इथे मुक्तांगणच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे की कि किती लहान वयामध्ये मुलं या ठिकाणी वळत आहेत या प्रकारच्या गोष्टींकडे याकडे वळणाऱ्या मुलींचं प्रमाणसुद्धा धक्कादायक आहे आणि म्हणूनच खूप गरजेचं आहे या विषयावरती खुलेपणाने चर्चा होणं कारण अनेकदा आपण हे विषय बोलायचं टाळतो पण कळत नकळत आपणच व्यसनांना कसा हातभार लावत असतो याचा आढावा घेऊया या ध्वनी आता जे आपण पाहिलं की काही औषधं सुद्धा ड्रग्ज कडे नेऊ शकतात का आपल्याला अलीकडे आम्ही असं बघतो की जसं दारू किंवा ड्रग सिगरेट ही जशी व्यसन असतात तसं काही औषधांचा सुद्धा व्यसनासाठी वापर केला जातो आणि याच्यामध्ये झोपेची औषधं असतील खोकल्याचं औषध म्हणजे कफ सिरप आपण ज्याला म्हणतो किंवा काही पेन किलर्स डिप्रेसंट ड्रग्ज तर अशा वेगवेगळ्या औषधांचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो आणि आता असं जसं आपण बघितलं की खूप वेळ जागं राहण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कमी प्रमाणात ते औषध आधी गे, घेतलं जातं आणि मग त्याची सवय व्हायला लागते हळूहळू त्याचं प्रमाण त्याची क्वांटिटी वाढायला लागते आणि मग त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं आणि मग हळूहळू असं होतं की त्यांना मुलांना मन एकाग्र करताच येत नाही उलट त्यांची चिडचिड वाढते एकाग्रता त्यांची कमी व्हायला लागते एकूणच त्यांच्या स्मरणशक्तीवरती परिणाम व्हायला लागतो तर त्यामुळे असा औषधांचा गैरवापर जो अलीकडे वाढतोय तो अतिशय चुकीचा आहे त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होऊ शकतात आपल्याबरोबर आज अशी काही मुलं आहेत की जी परदेशामध्ये काही काय शिकलेली आहेत आणि मला वाटतं या सगळ्याच आपल्या लाईफस्टाईलवरती आपल्या जीवनशैलीवरती असलेला पाश्चिमात्य प्रभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर या मुलांनी दोन्हीकडचं शालेय जीवन पाहिलेलं आहे त्यांना विचारूया की त्यांना काही फरक जाणवतात का यामध्ये i think that the drug problem in india is growing so fast because of the lack of awareness around the problem. i think that the people in india, they're too afraid to talk about the problem, and they think that if they ignore the problem, it will just go away, mm -hmm. which i don't think is a solution to it. what outside it's a solution that they're offering is that they are raising awareness about the problems since the children are very young. so they instill the fear of drugs and. Let them know what could happen to them from a very, very young age, mm -hmm. which keeps them away from the drugs. But in India, all they know is that they can acquire it very easily and that it makes them feel good. And there's a lot of pressure around the kids in India these days due to studies and parents. And so they think that this is the best way out, which mm -hmm. it isn't. And I think that we really need the adults to tell the kids about these problems and not to ignore them. इथे जर कोणी काही बोललं आणि शंभडी फाईन जर दर इट्स नॉट प्रॉपर टू से इट हा इसने तो ॲसा बोला करून दे जस्ट मेस विथ दॅट गाय अँड अख्ख्या शाळेत अशी रुमर फेरते की हे बहुत गंदा इसे बात मत करो शो आणि काही पण बोललं आणि ते जर जर तर आपण बाहेर गेलो इंडियाच्या बाहेर तर सगळे बोलतात काही पण बोलू शकतं कोणी दे आर दे आर नॉट लॉक्ड टू से समथिंग दे कॅन से एव्हर दे वॉन्ट टू से बट ओवर हिअर इन इंडिया दे जस्ट दे आर जस्ट लॉक्ड यू कॅनॉट चे दॅट यू केस यू कॅनॉट इंडिया त्यांच्यावरती मुलांवरती असलेली बंधनं व्यक्त होण्याच्या बाबतीतली याविषयी तू बोलतोय की अगदी हा महत्वाचा दोघांचाही मुद्दा होता की आपल्याकडे जाणीव जागृती किंवा ज्याला अवेअरनेस म्हणतो तर ते खूप कमी पडतं म्हणजे जर का मुलांना लहान वयामध्येच व्यसनाच्या दुष्परिणामांची आपण जाणीव करून दिली की का व्यसन करायचं नाही दारू प्यायल्यामुळे काय काय आपल्या तब्येतीचं काय नुकसान होतं किंवा अजून आपलं काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे शाळेच्या वयामध्येच जर का आपण मुलांना सांगितले तर मुलांचं आकर्षण त्याच्याकडे वळण्याचं हे नक्कीच कमी होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला मुलांना मला सांगायचं आहे की ह्या विषयातल्या तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मोकळेपणाने तुमच्या पालकांना तुमच्या टीचर्सना विचारा त्याची जी शास्त्रीय उत्तरं आहेत ती तुम्ही जाणीव त्याची जी आहे ती तुम्ही जाणून घ्या कारण आपण जर का मुलांनाही योग्य माहिती दिली नाही तर मुलांच्या मनात तर उत्सुकता असतेच आणि मग मुलं चुकीच्या मार्गाने याचे त्याची काही चुकीची उत्तरं मिळवू शकतात तर त्यामुळे जर का आपण लहान वयातच मुलांना या सर्वाची जाणीव करून दिली तर खरोखर मुलांना या, या विषयाचं जे अट्रॅक्शन आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकते आता तुम्ही जे म्हणालात की याविषयी जनजागृती झाली पाहिजे मुलांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे पण मला वाटतं की सध्याच्या पालकांची एक समस्या की आम्ही मुलांना काही सांगायला गेलो तर मुलं म्हणतात आम्हाला उपदेश करू नका इट्स माय लाईफ आय विल डिसाईड मला वाटतं इथे उपस्थित असलेले पालक माझ्याशी सहमत असतील सर अतुल सर याविषयी तुम्ही काय सांगा कशा पद्धतीने संवाद साधला गेला पाहिजे याविषयी म्हणजे आता त्या मुलीने जे सांगितलं त्या त्याचा एक धागा पकडून मी पुढे सांगू इच्छितो की मुक्तांगणमध्ये रिहॅबिलिटेशनचा अनुभव असा आहे की भारतात त्यातल्या त्यात, त्यात फॅमिली सिस्टम कुटुंब व्यवस्था अजूनही टिकून आहे आणि त्यामुळे रिकव्हरी रेट जास्त आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इथे मुक्तांगणमध्ये पेशंटला आणून असं सोडून दिलं जात नाही तर त्याचा जो पाठपुरावा असतो म्हणजे आणताना जरी फॅमिली म्हणाली की हा मेला तरी चालेल आता आमचा संबंध नाही पण दुसऱ्या दिवशी फोन करतात की तो कसा आहे त्याने काही खाल्लं आहे की नाही त्याला घरच्या जेवणाची सवय आहे त्याला डबा आणला तर चालेल का तर इतकी कुटुंबव्यवस्था अजून भारतात टिकून आहे त्यामुळे होतं काय की रिकवरी फास्ट होते म्हणजे वे भेटायच्या वेळी येतात माणसं मित्र येतात कुणी ना कुणी येत राहतं अगदी भावांनी कंटाळून एखाद्या माणसाला घराबाहेर काढला तर आई जेवण टाकून देते की मुलाला आणा परत आधी नाही तर मी जेवणार नाही तर त्यामुळे कुटुंब व्यवस्थेमुळे रिहॅबिलिटेशन फास्ट होतं आणि तेच मला सांगायचं आहे की हा जो इंडिव्हिज्युअलिझमचा प्रॉब्लेम आहे की आमचं आम्ही बघू तुम्ही आम्हाला उपदेश करू नका या गोष्टीचे तात्विकदृष्ट्या फायदेही आहेत आणि तोटेही आहेत तर तोटे हे तो व्यसनाच्या बाबतीत असे आहेत की मग तुम्ही कुणाचं ऐकतच नाही आणि एकदा तुम्ही कुणाचं ऐकतच नाही म्हटल्यानंतर तुम्हाला आपण जे करतो हो। आहोत तेच योग्य आहे असं वाटायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला पिअर प्रेशर पण पडू शकतं त्यामुळे व्यसनही लागू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनाचं जे महत्त्वाचं लक्षण असतं डिनायल की मला काही झालेलंच नाही मला काय विचारताय व्यसन आहे म्हणून तर हा एक व्यसन मुक्तीचा एक फार मोठा मुक्तीच्या बाबतीत अडथळा निर्माण होऊ शकतो या इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअलिझमच्या स्वभावामुळे व्यसनाची व्याख्या करायची झाली तर नेमकी कशी करता येईल आपल्याला आपण असं म्हणतो की जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप अतिरेक केला जातो आणि तरी सुद्धा आपण ती गोष्ट सोडू शकत नाही तर त्याला आपण व्यसन म्हणू शकतो म्हणजे समजा एखादी चांगली गोष्ट आहे की व्यायाम करणं हे खरं तर खूप आहे पण समजा एखादा माणूस ठीक आहे एक तास तो व्यायाम करतोय तर त्याच्यामुळे त्याला बरंच वाटणार आहे पण तो दिवसात ना सात आठ तास व्यायाम करतोय तर हे चुकीचंच आहे ना तो तो अतिरेक करतोय म्हणजे एखादी गोष्ट समजा दारू किंवा ड्रग्ज ह्याचा जेव्हा अतिरेक केला जातो त्या माणसाचा तो माणूस त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो तेव्हा असं आपण म्हणतो की तो त्याच्या व्यसनाच्या आहारी गेला आणि ही जशी अंमली पदार्थांची व्यसनं असतात तशी आपण काही वेळा बघतो की काही वर्तनात्मक व्यसनं असतात ज्याला आपण बिहेव्हिअरल ॲडिक्शन्स म्हणतो की जसं आपण बघतो की ह्या वयामध्ये गॅजेटच्या आहारी मुलं खूप जाताना दिसतात की इंटरनेट कम्प्युटर बाकीचे इतर स्मार्टफोन्स आणि याच्यावरती ते खूप जास्ती वेळ घाल घालवतात म्हणजे त्याचा ते उपयोग करत नाही तर आपण असं म्हणू की दुरुपयोग करतात आणि मग त्याचं सुद्धा व्यसन हे लागू शकतं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक ही, ही व्यसनाकडे वाटचाल आहे असं म्हणायला हरकत नाही आता उल्लेख झाला त्याप्रमाणे दारू किंवा सिगरेट इतर सगळे हे अंमली पदार्थ यांचबरोबर आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा मोबाईल कम्प्युटर्स हे सुद्धा व्यसनांच्या यादीत येऊन समाविष्ट झालेले आहेत हा मला वाटतं खूप मोठा सिग्नल आहे आपल्या सगळ्यांसाठीच आपण सगळ्यांनीच यावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे सतत एखादी गोष्ट करत राहणं आपल्याला व्यसनाकडे घेऊन जातं हे आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं या भागामध्ये जाणून घेऊया मुलांनी आतापर्यंत या व्यसनांच्या संदर्भात काय काय पाहिलेलं आणि अनुभवलेलं आहे अंडरहेज अल्कोहोलचं सेवन करणं हे इंडियामध्ये इलिगल आहे तरी सगळ्यात जास्त आकर्षित आजकालचे टीनेजर्स होतात आणि त्यांना दारू म्हणजे इझिली अवेलेबल भेटते दुकानदार म्हणजे ॲज अ करप्शन सुद्धा ते दारू विकत देऊन देतात लहान मुलांना तर याच्यासाठी गव्हर्नमेंट पण थोडी रिस्पॉन्सिबल आहे नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे हा।, हा तुला काय सांगायचंय असं खूप वेळ ऐकलंय की ड्रग्स मुळे घेतलं की राहू शक मग ड्रग्स मध्ये असं काय की एकदा घेतलं की सारखं सारखं ते घ्यायला वाटतं मॅगी मध्ये लेट भेटला मग मॅगी बॅन केलेली आहे पण सिगरेटच्या बॉक्सवर लिहिले असतं की कॅन्सर होईल पण गव्हर्नमेंट त्याला बॅन का नाही करते <laughs> तिन्ही मुद्दे मला वाटतं खूप महत्वाचे आम्ही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र असेल किंवा या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत आमचं सगळ्यांचंच हे म्हणणं आहे की व्यसनाधीनता का वाढतीये कारण ती उपलब्ध आहे व्यसन उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्याची उपलब्धता कमी करणं हा एक महत्वाचा उपाय आहे आणि त्यामुळे खरं तर निकोटीन दारू या सगळ्यांवरतीच बंदी घालणं हे आवश्यक आहे पण दुर्दैवाने तसं होत नाही कारण तो एक खूप मोठा सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे उत्पन्नाचा तो मार्ग आहे त्यामुळे त्याच्यावरती बंदी घातली जात नाही पण तुम्हाला कल्पना असेल की आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे की वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर आणि तिकडे त्यांनी तिथल्या लोकांनी हे संशोधन करून दाखवून दिलं की तिकडे दारू उपलब्ध होत नसल्यामुळे तिथे व्यसनाधीन होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी झालंय तर त्यामुळे बंदी घालणं हे तर आवश्यकच आहे नक्कीच पण जोवर ती येत नाही तोवर आपण आपल्या मनावरती बंदी घालणं तर नक्कीच ते आता तरी आपल्या हातात नाही की सरकार कधी बंदी घालेल पण आपण आपल्या बाजूनी आपण तर नक्की बंदी घालू शकतो कारण आपल्याला माहितीये की ते आपल्यासाठी घातक आहे आणि आपण ठरवायचंय की आपल्याला त्या मार्गाला आता जायचं नाहीये आजकाल सिगरेट के पॅकेट पे ये लिखा होता की इट इज नॉट फॉर सेल टू मायनर्स बट नाउड की पास मी कुछ दुकान होते छोटे मोठे लोग लो इतनी की जो बेचते हैं उनके पास पैसे कमाने के लिए वो लोग तेरह साल से छोटे बच्चों को सिगरेट का डिब्बा दे देते हैं तो ये एक बड़ी गलत चीज़ है क्योंकि फिर अगर हम उन्हें रोकेंगे नहीं तो वो रुकेंगे नहीं और आज का ज़माना ये है कि हम दूसरों को देख सीखते हैं तो वो बच्चों को जब वो लिखा है कि वो मारता है तब भी वो कैसे लेते हैं वो गलत है और इसके लिए हमारी गवर्नमेंट भी कुछ नहीं करती तो इसके लिए हमें कुछ करना चाहिए इसके अगेंस्ट पुन्हा पुन्हा हा मुद्दा येतो आहे की आम्हाला हे उपलब्ध होत आहे सहजपणे कोणी त्याच्यावरती काही बंधनं घालत नाहीये याविषयी काय सांगाल आणि हे खूप महत्वाचं आहे की मुलांच्या मनातनंच हा प्रश्न येतोय तर त्यामुळे याला आपलं उत्तर असंच आहे की आता तुम्ही त्या मार्गाला जायचं नाहीये तुम्ही ठरवायचं की आपण जर का या गोष्टी केल्या तर त्याचे किती भयानक दुष्परिणाम आपल्या अख्ख्या आयुष्यावरती होऊ शकतात आपल्या पूर्ण करिअरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपण आता त्या मार्गाला जायचं नाही आणि जे सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं की ते घातक आहे त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो पण दुर्दैवाने आपल्याकडे जे सिगरेट किंवा तंबाखू निकोटीन आपण ज्याला म्हणतो की याच्यामध्ये निकोटीन नावाचं एक खूप घातक द्रव्य असतं आणि त्याच्यामुळे कॅन्सर हो होऊ शकतो आणि दुर्दैवानी लोकांना असं वाटतं की सिगरेट किंवा तंबाखू हे खूप छोटं व्यसन आहे कारण एक तर त्याची किंमत खूप कमी असते कुठेही टपल्यांवरती ते मिळू शकतं पण हे अतिशय घातक व्यसन आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सर्व मुलांनी आता आहे की त्या मार्गालाच आता आपल्याला जायचं नाहीये बिंग अ पॅरंट ऑर टीचर मे 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 बी 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 जस्ट जस्ट टू आस्क वेदर वी कॅन ही ऑर शी इज टेकिंग फॉर द फर्स्ट खूप वेगवेगळ्या आपण असं म्हणू की एक वॉर्निंग सायन्स असतात एक महत्वाचं असं होतं की त्याच्या त्याच्या एकूणच अपिअरन्स जो असतो तो जसा दिसत असतो त्याच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतात की खूप केस वाढले तो अस्वच्छ राहायला लागतो स्वतःचं कसं आपण स्वतः दिसतोय किंवा पर्सनल हायजीन स्वच्छता असते त्याच्याकडे त्याचं एक तर दुर्लक्ष व्हायला लागतं दुसरं एक आहे की खूप जास्ती तो पैसे घरातनं मागायला लागतो कारण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही स्वस्त नसतात त्याच्यासाठी खूप पैसे लागतात मग आपण पैसे देत नसू तर कधी कधी असं आपल्याला दिसतं की चोऱ्या वगैरे होत आहेत घरामध्ये मग कदाचित तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्याचा जो जेवणाचा पॅटर्न असतो तो बदलायला लागतो काही वेळा काही व्यसनं अशी असतात की एकदम जेवणच त्यांचं कमी होतं काही व्यसनांमध्ये ते खूप जास्ती खायला लागतात त्यांचा मित्रपरिवार बदलतो की पूर्वीचे जे मित्र आहेत ते आता नसतात तर आता कुठल्या तरी वेगळ्याच मुलांच्या संगतीमध्ये ते राहायला लागतात ला प्रचंड चिडचिड वाढते अभ्यासावरचं त्यांचं लक्ष कमी होतं कधी कधी आपण बघतो की वॉशरूममध्ये ते जास्ती वेळ घालवायला लागतात ला कारण तिथे घरात व्यसन करता येत नाही सगळ्यांसमोर तर ते वॉशरूममध्ये वगैरे केलं जातं तब्येतीमध्ये त्यांचा खूप फरक आपल्याला पडताना दिसतात की तो खूप बारीक झालाय त्याच्या डोळ्याभोवती काळं आलेलं आहे तर असे खूप वेगवेगळ्या वॉर्निंग साईन्स आपल्याला दिसून येतात आता कसं आहे की ह्या सगळ्या वॉर्निंग साईन्स असणं म्हणजे तो व्यसनी झालाय असं आपण म्हणू शकत नाही पण असं काही आपल्या घरामधल्या कोणा व्यक्तीमध्ये आपल्याला दिसत असेल तर आपण सगळ्यांनी थोडं जागरूक राहायचंय तो असं काही करतोय करत नाहीये ना हे बघायचं किंवा त्याच्या कपाटामध्ये वगैरे असं काही दारूच्या बाटल्या किंवा सिगरेटचे रॅपसू काही ड्रग्ज घेण्याचे जे चांद्या असतात ते त्याच्या कपाटामध्ये नाही ना हे सुद्धा आपण तपासून बघू शकतो किंवा काही वेळा वास येतो की कि दारूचा किंवा ड्रग्जचा सुद्धा सिगरेटचा एक विशिष्ट वास येतो तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण जर का जागरूक राहिलो तर लवकरच्या स्टेजमध्ये आपल्या लक्षात येतं की तो व्यसनाच्या आहारी गेलाय कारण बरेचदा आपल्याकडे काय होतं की जेव्हा एखादा माणूस जेव्हा खूप टोकाचा तो व्यसनाच्या आहारी जातो पूर्ण व्यसनाधीन बनतो तेव्हा त्याला उपचारासाठी आणलं जातं खूप वेळा लपवलं जातं की लोक काय म्हणतील त्याची एक भीती असते पण आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा सुरुवात होते तेव्हाच त्या माणसाला जर का आणलं तर आपण खूप लवकर त्याला उपचार देऊन त्याच्यातून बाहेर काढू शकतो याच संदर्भात अतुलजी मला तुम्हाला विचारायचं की काउन्सिलिंग यामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतात काउन्सिलिंग हे अतिशय महत्त्वाचं असतं याचं कारण एक असं आहे की व्यसन सुरू झाल्यानंतर माणसात अनेक स्वभावदोष निर्माण होतात म्हणजे मग इगोईजम असू शकतो रागीटपणा वाढतो चिडचिड वाढते त्यानंतर डिनायल वाढतं म्हणजे मुळात व्यसनी माणसाचं एक महत्त्वाचं लक्षण असतं की तो मान्यच करत नाही मला व्यसने आणि त्याचं कारण तुलना हेही असतं म्हणजे एखाद्यावेळी व्यसनीकरण व्यसन करणारा माणूस असं म्हणू शकतो की तो रस्त्यात पडतो तो मारामारी करतो तो शिव्या देतो तो कामावर जात नाही मी असं काहीच करत नाही मग मी व्यसनी कसा तर अशा तऱ्हेने त्याला तुम्ही आर्ग्यू नाही करू शकत तर अशावेळी सायंटिफिक काउन्सिलिंग हे अतिशय आवश्यक असतं आणि जे सर्वसामान्य माणसांपेक्षा मुक्तांगणमध्ये जसे ट्रेंड काउन्सिलर्स आहेत तर ते मनाच्या गाठी सोडवतात म्हणजे काउन्सिलिंग करणं म्हणजे उपाय सांगणं नाही तर तू या रस्त्याने गेलास तर तुला हे मिळेल तू त्या रस्त्याने गेलास तर तुला ते मिळेल म्हणजे कुठे नुकसान कसं होईल हे संपूर्णपणे उलगडून काउन्सिलर दाखवतो आणि मग तुझा निर्णय तू तु घ्यायचा या पर्यंत काउन्सिलर तुम्हाला आणतो तर त्यासाठी काउन्सिलिंग हे अतिशय आवश्यक असतं एटीन एटीनच्या पहिले आपण अल्कोहोल नाही घेऊ शकत मग एटीनच्या नंतर का म्हणजे ही अठरा वर्षाची सीमारेषा कुठून आली असा त्याचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर ही सीमारेषा अशीच असायला हवी की कोणीच ते करू नका म्हणजे असं काही नाहीये की नंतरच्या लोकांना कमी त्रास होतो आणि शेवटी दारू म्हणजे दारू त्याचा त्रास सर्व वयाच्या लोकांना होणारच तर त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे की दारूवरती बंदीच असायला हवी आणि याचं कारण असं की खूप लोकांना असं वाटतं की कधीतरी पार्टीत घेतलं तर काय फरक पडतो याला सोशल ड्रिंकिंग असं म्हटलं जातं मग खूप लोक म्हणतात आम्ही तर सोशल ड्रिंकर आहे आम्ही काही अल्कोहोलिक नाहीये पण जागतिक आरोग्य संघटना तुम्ही ऐकलं असेल डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ते नेहमी या विषयावरती रिसर्च करत असतात आणि वीस वर्षापूर्वी त्यांचा जो रिसर्च होता त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की शंभर लोकं जर का सोशल ड्रिंकर असतील तर त्यातले तीन लोकं पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात म्हणजे तीन टक्के लोकं अल्कोहोलिक बनतात काही वर्षांपूर्वी त्यांनी असं दाखवलं की हेच प्रमाण आता तेरा टक्क्यांवरती गेलंय तेरा टक्के लोक अल्कोहोलिक बनतात पण त्याचबरोबर त्यांनी हे पण दाखवलंय की पुढच्या पाच सहा वर्षामध्ये हे प्रमाण पंचवीस टक्क्यांवरती जाणार आहे म्हणजे तुम्ही जर का सोशल ड्रिंकर असाल तर त्यातले पंचवीस टक्के लोक हे पुढे अल्कोहोलिक बनायची शक्यता असते आणि आता आपल्याला काही आपण हे प्रेडिक्ट करू शकत नाही की आपण आता आयुष्यभर सोशल ड्रिंकरच राहणार आहोत का पुढे आपण अल्कोहोलिक बनणार आहोत त्या पंचवीस टक्क्यात आपण आहोत का नाही हे कळायला आता कुठलाच मार्ग नाही तर त्यामुळे डब्ल्यू एच ओनीच असं सांगितलेलं आहे की सर्वात ह्याच्यावरती महत्त्वाचा उपाय काय की तुम्ही सोशल ड्रिंकिंग सुद्धा करू नका तुम्ही दारूच पिऊ नका म्हणजे पुढे तुम्ही अल्कोहोलिक बनणारच नाही मला हे म्हणायचं आहे की खूप खूप जागे असतात जिकडे ड्रग्स मॅन्युफॅक्चर करतात आणि ते गव्हर्नमेंट त्यांना अप्रूव्ह करते त्यांना त्यांच्याकडे तेन गव्हर्नमेंट प्रूफ असतं जर गव्हर्नमेंटनेच त्यांना परमिशन दिली नाही तर ते कदाचित थांबू शकतात आणि ड्रग ॲडिक्शनचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं पण तरी अजूनपर्यंत गव्हर्नमेंट असं करत का नाही दोन शब्द मी तुम्हाला सांगते की ज्याला आपण म्हणतो की यूज आणि मिसयूज किंवा वापर आणि गैरवापर काही औषधं अशी असतात की ज्याच्या ज्याचा पुढे व्यसनाधीनतेसाठी वापर होऊ शकतो पण ती औषधं म्हणजे आपल्याला उपयोगी औषधं असतात की लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि अशा काही फॅक्टरीज असतात की जिकडेही ड्रग्ज तयार केली जातात त्याचा यूज असतो की एखाद्या माणसाला काही आजार झालाय त्याला जेव्हा आपण ती औषधं देतो डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात आणि त्याच प्रमाणात तो माणूस ती औषधं घेतोय आणि तो बरा होतो याला आपण म्हणतो की त्याचा त्यांनी यूज केला पण एखाद्या माणसाला हा आजार आहे किंवा त्याचा आजार बरा झालाय आणि तरीसुद्धा तो माणूस ती औषधं घेत राहिला तर हा मिसयूज झाला किंवा अब्यूज झाला असं आपण म्हणू की तो गैरवापर करतो या औषधांचा त्याला आपण म्हणतो की त्यांनी तो माणूस व्यसन करतोय त्यामुळे काही वेळा त्याचे औषधी काही फायदे असतात त्याचे गुणधर्म असतात पण त्याचा नुकसान सुद्धा जास्त प्रमाणात किंवा कारणाशिवाय त्याचं सेवन केलं तर त्याच्यामुळे नुकसानच होत असतं हम छोटे को जब वो शराब पीते या ड्रग्स लेते तो उसका लिस्क से आता तो गवर्नमेंट पे डाल देते की से हे सबसे बड़ी गलती किसकी है और अगर गवर्नमेंट की है तो क्या करना कि ये हो जाए। की जबाबदारी आता आपण कोणी घ्यायची आहे हे असं होऊ नये म्हणून तर आपण सगळ्यांनीच घ्यायची आहे अर्थातच गव्हर्नमेंटची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी याची उपलब्धता जी खूप झालेली आहे ती कमी करणं किंवा ती बंदच करणं खरं तर जे लोक याच्या आहारी गेले असतील तर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रासारख्या सारखी सोय करणं तिकडे उपचारांसाठी ऍडमिट करणं पण फक्त याच्यासाठी आपण गव्हर्नमेंटवरती अवलंबून नाही राहायचं हा अजून एक त्याच्यात तिसरं की पोलीस वगैरे की ज्या लॉ एनफोर्समेंट एजन्सी आहेत तर त्यांची सुद्धा त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, आहे। पण एक नागरिक म्हणून आपली सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट घातक आहे तर त्याच्याकडे आपण जायचंच नाहीये ना की आपल्याला माहिती आहे की आपण आगीत हात घालत नाही कधी कारण आपल्याला माहिती आहे की आपला, आपला हात भाजणार आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला सांगायची गरज पडत नाही तर म्हणून ही जाणीव आपणच आता आपल्याला करून द्यायची आहे तर त्यामुळे त्या व्यक्तीची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की जी व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतीये म्हणजे कुठेतरी आपण शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात असतो आणि मग रिलॅक्सेशनचा शॉर्टकट म्हणून जर आपण व्यसनांकडे वळणार असू तर एकंदरच ही जी मानसिकता आहे ही जी प्रवृत्ती आहे त्याविषयी तुलची काय झाली मानसिकता जर म्हणायची झाली तर एक गोष्ट महत्वाची आहे की असं दिसून आलंय की स्वभाव दोष आणि व्यसनाचा काहीतरी संबंध असतो म्हणजे अजून त्यावर संशोधन सुरू आहे पण कसं आहे की जनरली असं समजलं जातं की मुक्तांगणसारख्या संस्थांमध्ये काय केलं जातं तर व्यसनमुक्ती केली जाते किंवा दारूपासून त्यांना दूर ठेवलं जातं त्याची तंत्र शिकवली जातात हा एक भाग आहे पण खरी गोष्ट अशी आहे की ज्या स्वभावामुळे माणसं व्यसनाकडे वळतात त्या स्वभाव दोषावर काम केलं जातं मुक्तांगणसारख्या ठिकाणी आणि दुसरी महत्वाची गोष्ट की इथे जी चर्चा चाललेली आहे त्याबद्दल एक मनावं असं वाटतं की गव्हर्मेंट की आपण किंवा असा ताण आला तर मग आम्ही इथे वळतो व्यसनाकडे तर इथे हेल्दी ऑप्शन्सचा बद्दल कुणीतरी बोलायला हवं की आता उदाहरणार्थ फिजिकल स्पोर्ट एकाद, एक, एकाद स्पोर्ट्स हे कुणी खेळताना दिसतच नाही किंवा मैदान ही नेहमी रिकामीच दिसतात किंवा एखाद एक एकच क्रिकेट सगळे खेळत असतात किंवा स्पोर्ट्स म्हटल्यावर कॅरम बुद्धिबळ किंवा पत्ते नाही पण ज्याने तुमच्या भावनांचा निचरा होईल घाम निघेल तर ह्यानेही प्रचंड रिलॅक्सेशन मिळतं बरोबर तर हे जे काही ऑप्शन्स आहेत ते चोखाणं महत्वाचं म्हणजे व्यसनी माणसाच्या भाषेत सांगायचं तर मी किकच्या शोधत असतो मला काहीतरी एक हाय हवी असते तर हे जे किक किंवा हाय ती अशी पॉझिटिव्हली सुद्धा आपल्याला मिळू शकते मला इथे बाबाची म्हणजे अनिल अवचटांची खूप आठवण येते ते फार सुंदर सांगतात याविषयी तुम्ही सांगायचं त्यांच्या माझे बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट की माझ्या आईबाबांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली अठ्ठावीस वर्षापूर्वी तर माझे बाबा नेहमी आमच्या मुक्तांगण मधले जे रुग्ण असतात तर त्यांच्याशी बोलताना ते म्हणतात की व्यसन म्हणजे काही फक्त वाईट गोष्टींचंच व्यसन नसतं कारण आपण म्हणतो ना की नशा येते तर नशा म्हणजे काय की एखाद्या गोष्टीपासून खूप आनंद मिळणं रिलॅक्स वाटणं स्वतःला प्रॉब्लेम्सला विसरून जाणं तर चांगल्या गोष्टीपासून सुद्धा आपल्याला नशा येऊ शकते की एखादा खेळ खेळून म्युझिक ऐकून एखादं चांगलं पुस्तक वाचून सुद्धा आपल्याला नशा येते तर माझे बाबा बासरी वाजवतात आणि बाबा नेहमी असं म्हणतात की माझी सिगरेट कुठली तर ही बासरी हीच माझी सिगरेट आणि मग रोज सकाळी ते असं म्हणतात की चला एक झुरका मारतो आणि मग मा बासरी वाजवतात आणि त्यातनं किती छान धूर निघतो ना सुरांचा धूर निघतो की त्याच्यामुळे कोणाच काही नुकसान होत नाही तर उलट लोकांना बरंच वाटतं तर त्यामुळे नशा अशी असली पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं किंवा इतरांचं नुकसान होता कामा नये तर उलट त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळाला पाहिजे मला वाटतं या चर्चेचा शेवट करताना यापेक्षा सुंदर वळण या चर्चेचं असू शकत नाही की व्यसन ही वाईट गोष्टींचं असू शकतं तसंच चांगल्या गोष्टींचं चा असू शकतं व्यसन म्हणजेच खरं तर त्याचं एक छोटं रूप छंद आणि आपण जर आपल्याला खूप सकारात्मक खूप सुंदर छंदांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं तर ही जी नशा आपल्याला अनुभवायची आहे जी व्यसनांमध्ये आपण शोधतो आहोत ती आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातच अनुभवायला मिळेल आणि मग या व्यसनांच्या आहारी जाण्याची वेळच आपल्यावरती येणार नाही खूप गरज आहे की आजच्या या तरुण या बाबतीमध्ये जागरूक होण्याची आणि त्यासाठीच घराघरातून या विषयावर संवाद होण्याची मला वाटतं या संवादाची सुरुवात जर आजच्या कार्यक्रमातून झाली असेल तर तेच या कार्यक्रमाचं यश आहे यंग तरंगच्या भागामध्ये पुन्हा भेटूया तोवर नमस्कार